गेले 3-4 वर्ष झालं मी गणपती आणतो आणि मागच्या वर्षीपासून माझ्याकडे माझी भाची पुतणे वगैरे येतात. यावर्षी पण सगळे आले होते. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवीन जोडी गणपती आणणार होते. बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी सगळे आले होते. आदल्या दिवशी सगळं डेकोरेशन वगैरे आवरलं. माझी नेहमीची सडा रांगोळीसुद्धा आवरली आणि सकाळी उठून बाप्पाच्या आगमनाची तयारीसुद्धा केली. सण समारंभाच्या वेळी घरी जर लोक असतील तर खरंच किती बरं वाटतं, नाहीतर किती रिकामं वाटतं घर. आमच्याकडे गणपती आणण्याची प्रथा नव्हती, पण गेले 3-4 वर्षापासून मुलांसाठी आम्ही गणपती आणतो आणि मागील वर्षापासून ही सगळीच मुलं एकत्र येतात आणि त्यामुळं इतकी मजा येते ना. सगळे मिळून गणपती आणायला गेलो आणि बाप्पा आमची वाटच बघत होते. बाप्पांना घेतलं आणि घराकडे यायला निघालो आणि वाटेत आणखी एक गणपती बाप्पा आम्हाला दिसले आणि या लोकांनी खूप सुंदर पोशाख केला होता. बघा, गणपती पण किती सुंदर दिसतो आहे आणि हे दादा आणि वहिनीसुद्धा किती गोड दिसत आहेत आणि त्यांचा मुलगासुद्धा. जाता येता बरेच गणपती दिसत होते. बाप्पाचं रूप कसं आहे बघा ना, बघितलं तरी इतकं प्रेम वाटतो. लहान मुलांना जसं बघितल्यावर आपल्याला आनंद मिळतो ना, तसाच बाप्पांना बघितल्यावरसुद्धा आनंद मिळतो. असं काहीतरी निमित्त पाहिजेच सगळे नातेवाईक एकत्र यायला, नाही का? कारण त्यामुळं बॉन्डिंगसुद्धा आपलं किती वाढतं बघा. आमच्याकडे तर ही मुलं फक्त बाप्पाला आणण्यासाठी येतात आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा निघून जातात आणि नंतर घर खायला उठतं. कारण माझी दोन्ही मुलंसुद्धा बाहेर आहेत. गीता दिदी धारवाडला असतात आणि त्यांची मुलं सगळे मिळून आदल्या दिवशी आले होते. आणि श्रेयान म्हणजे माझे जाऊबाईंची मुलं, पुतणी आणि पुतण्या, हे पुण्याहून आले होते. नुसता दंगा चालू होता. यावर्षी जे घरात लग्न झालं ना, त्या कपलनी गणपती आत आणला. त्याचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला आहे, लगीन घाई म्हणून तो व्हिडिओ आहे. त्याचे 2 का 3 पार्ट्स आहेत, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडतील. बाप्पाचं जेव्हा आगमन होतं ना, तेव्हा असं वाटायला लागतं की आणखी एक पाहुणा घरात आला. आणि मग ते 4 ते 5 दिवस आपण बाप्पाच्या मागे असतो. रोज गोडधोड बनवायचं, घरात काही ना काही नवीन पदार्थ बनवायचे, सगळ्यांनी मिळून आरती केली. बाप्पा पण बघा खुश दिसत आहेत, नाही का? काय रूप आहे बघा, किती देखणं रूप आहे ना. जर नेहमी तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की माझा मोठा मुलगा जर्मनीला असतो. गेले 4 महिने तो जर्मनीमध्ये आहे आणि आज या सगळ्या मुलांमध्ये आम्ही त्याला खूप मिस करत होतो. गणपती बाप्पा, मसालेभात, मठ्ठा, कुर्मा, चपाती आणि आम्रखंड असा मेन्यू होता. आणि हो, कोशिंबीरसुद्धा होती. सगळ्यांनी मस्त जेवणावर ताव मारला. यावर्षी मी एकच गणपती बघितला, तो म्हणजे शिवाजी पुतळ्याचा 21 फुटी मानाचा गणपती. खूपच छान दर्शन झालं आणि खरंच खूप समाधान वाटलं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.